मायनी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे अभयारण्य. मित्रांनो, मायनी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे. निसर्गाच्या अनुकूल परिस्थितीमुळेच या मायनी पक्षी अभयारण्याचा जन्म झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पक्षी अभयारण्य आहेत ज्यामध्ये हजारो प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व पक्षीप्रेमी या अभयारण्यांना भेट देण्यासाठी येत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील मायनी या पक्षी अभयारण्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मायनी हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध अभयारण्य आहे. सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील मायनी या गावामध्ये हे अभयारण्य वसलेले आहे. मायनी हे अभयारण्य भारतातील प्रसिद्ध अभयारण्यांपैकी एक आहे. या अभयारण्यामध्ये स्थानिक, विदेशी आणि स्थलांतरित अशा हजारो पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्याचा अनुभव घेता येईल. या ठिकाणी येणारे रोहित पक्ष्यांचे थवे हे या ठिकाणचे विशेष आकर्षण आहे. खरोखरच मायनी अभयारण्य हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. त्याचबरोबर या अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळून येतात. मायनी हे पक्षी अभयारण्य निर्माण होण्याच्या अगोदर मायनी येथे पाणथळ परिसराचा उगम झाला. या परिसराच्या आजूबाजूला असणारे डोंगर व तलाव यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येऊ लागले. हळूहळू या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्याही वाढू लागली. या ठिकाणी बरेच पक्षी येऊ लागल्याने पक्ष्यांच्या संरक्षणाची गरज भासू लागली. परिणामी महाराष्ट्र शासनाने 11 ऑगस्ट 1987 मायनी पक्षी अभयारण्याची स्थापना केली. मायनी पक्षी अभयारण्य हे जवळपास 1,080 acres एवढ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे. या ठिकाणी असणारे निसर्ग सौंदर्य आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी मित्र आणि पर्यटक येत असतात. त्याचबरोबर मायनी या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर नावाची एक संस्था आहे जी या ठिकाणच्या पक्ष्यांचे संरक्षण करते. फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेची स्थापना ही इसवी सन 1983 करण्यात आली. मायनी पक्षी अभयारण्यात जवळपास 85 प्रकारचे 20 ते 25 हजार पक्षी असल्याची नोंद आहे. त्याचबरोबर युरोप, सायबेरिया, लडाख आणि हिमालयातून दरवर्षी काही स्थलांतरित पक्षी मायनी अभयारण्यात हजेरी लावत असतात. मायनी या पक्षी अभयारण्यामध्ये रोहित पक्षी, बदक, हळदकुंकू पक्षी, कापशीघार, गरुड, खंड्या, कवड्या, राखी बगळा, वंचक असे अनेक प्रकारचे पक्षी आढळून येतात. मायनी या ठिकाणी एक मोठा तलाव, बगीचा, पक्षी पाहण्यासाठी 4 टॉवर, तलावातील मारुती मंदिर, रोपवाटिका अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात. मायनी अभयारण्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम समजला जातो. मायनी हे अभयारण्य सातारा शहरापासून 73 किलोमीटर, पुणे शहरापासून 182 किलोमीटर तर मुंबईपासून 326 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील मायनी या पक्षी अभयारण्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. मायनी या अभयारण्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉनपर्यंत दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.